घरातील एक वस्तू वापरून आपण ही फरशी क्लीन करणार आहे. तर व्हाईट कलरची फरशी असेल तर हा प्रॉब्लेम सगळ्यांच्याच घरी दिसून येतो. तर ह्या लाईन खूप काळपट होतात. तर हार्पिक घ्यायचा आहे आणि सगळीकडे म्हणजे ह्या ज्या लाईन आहेत त्या सगळ्या लाईनवरती आपण हार्पिक अशा पद्धतीने लावून घ्यायचं. तर सगळीकडे हार्पिक लावून घ्यायचं. आणि फरशी जर जास्तच काळपट झाली असेल तर तुम्ही हार्पिक एका बाउलमध्ये हार्पिक घेऊन त्यामध्ये बेकिंग सोडा घेऊ शकता आणि ब्रशच्या मदतीने तसं देखील तुम्ही लावून घेऊ शकता. तर सगळ्या फरशीला मी हार्पिक लावून घेतलेलं आहे, ज्या लाईन काळ्या झालेल्या आहेत तिथे. आणि हा ब्रश घेतलेला आहे तर ह्या ब्रशने असं आपण घासून घ्यायचं किंवा स्क्रबर घेऊ शकता. स्क्रबर घेतला तर हातामध्ये ग्लोव्ज घाला, यामध्ये हार्पिकमध्ये ॲसिड असतं. तर ब्रशच्या मदतीने मी ही सगळ्या लाईन अशा घासून घेत आहे. आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता, खूप काळ्या झालेल्या ह्या लाईन एकदम पांढऱ्या दिसतात. आणि ज्या कडा आहेत तिथे आपण छोटा ब्रश घेतला आहे, मोठा ब्रश घासू शकत नाही, तिथे आपण ह्या छोट्या ब्रशने घासून घ्यायचं. तर सगळीकडे ब्रशनं घासून झाल्यानंतर हा मी खराटा घेतला आहे आणि थोडं पाणी टाकून हे हार्पिक आपण वाया न जाऊ देता आता सगळीकडे पुसून घासून घेतलं की आपली सगळीच फरशी एकदम क्लीन होईल. तर खराट्याने देखील मी ही घासून घेतलेलं आहे. आणि हे हार्पिक आहे ते सुरुवातीला मी मॉपने सगळं पुसून घेत आहे आणि नंतर आपलं कॉटनचं एक कापड घेऊन त्याने ही सगळी फरशी क्लीन करून घेत आहे. तर बऱ्यापैकी काळपटपणा निघून जातो आणि तुम्ही जर जास्त मेहनत घेतली तर पूर्णही निघून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही महिन्यातून किंवा 2 महिन्यातून फरशी क्लीन केली तर तुमची फरशी नेहमी क्लीन दिसेल. तर अजून एक पद्धत आहे ही फरशी स्वच्छ करण्याची, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.